लक्ष्मी घोड़ों पे पैसे नहीं लगाते हम, तगड़े घोड़ों पे पैसे लगाते हैं। और तगड़ा घोड़ा आपको कैसे समझ में आता है? उसका अगर चेक बन रहा है तो आपको समझ में आता है कि दौड़ने के काबिल है, तो उस पे हम पैसे लगाते हैं। तो तुमसे काम का है फटाफट तुम्हें तुमसे ग्रुप डेवलप करने, ज्वाइनिंग बढ़ाने और सिद्ध करने की, यस हम भी ट्रेनिंग के काबिल है, हमको ट्रेन करो, हम दिखाएंगे अपना रिजल्ट। लेकिन कुछ शुरुआत करनी चाहिए ना। जस 5 वाजता उठला पाहिजे हे बऱ्याच लोकांना माहिती आहे, उठतो कोण? जो उठतो त्यालाच फायदा होतो।
सेहत अच्छी होती है अगर आप एक्सरसाइज वर्जिश करते हो तो सेहत अच्छी रहती है। ये माहिती असून क्यों नाही जो एक्चुअली वर्जिश करतो जो व्यायाम करतो जॉगिंगला जातो व्यायामशाळेत जातो जिमला जातो त्यालाच माहिती की यस खरच बॉडी बनते खरच फिट होतो राईट। तर आपण त्या लेव्हलला उतरून ढंटाळा येऊ दे लोक नाही म्हणू दे तोंडावर मारू दे काय मारायचे ओके नो प्रॉब्लेम आपने को बड़ा बनना है आपण लगेच झगडा करायचा नाही त्याला आता मारायची नाही जो नाही म्हटलं त्याला पेढे द्यायची की नाही आपल्याला नंतर पेढे देण्यासाठी कॅपॅसिटी तर पाहिजे ना आपल्याला चिकन पोहोचता आलं पाहिजे ना जे आपली मानसिकता बिझनेसमॅन सारखी डेव्हलप करा। आपण आता इथून पुढे ह्या हॉलच्या बाहेर गेल्यावर आपण कॉमन पर्सन नाही आपण सामान्य लोक नाहीये ज्या मित्राशी आजपर्यंत तुम्ही गप्पा मारत होता त्याला कळलं पाहिजे कुठे येतात पंचम का रे बिहारच्या बिझनेस सिनियर ट्रेनिंग घेऊन आलो खरं बदलण्यासारखं वाटतंय काय म्हटलं पाहिजे लोकांनी तू लेखा बदललास आणि तुम्ही बदललात ही पावती जर तुम्हाला मिळाली घरातनं दारातनं इकडनं तिकडनं तर तुम्ही करोडपती होणार। तुमच्या जर लोक बोललेच नाही अरे त्याची नाही म्हणजे कोण बोलणार नाही म्हणजे बोलत नाही म्हणजे तुम्ही अजूनही बदलले नाही लोकांना कळलं पाहिजे अरे कधी लेखा शर्ट इन करत नव्हतास इन करायला लागलास हा मी लोकांना कळायला लागलं मी बिझनेसमॅन होतोय मी ज्या पद्धतीमध्ये संवाद फेकत होतो ज्या पद्धतीने बोलत होतो लोकांशी पंचमुखी सात वाजता उठणार होता सहा वाजता उठणार पाच वाजता उठायला त्यांना मी बदललोय तुमच्या ऍक्टिव्हिटीज बदलल्या पाहिजेत तर तुमची मानसिकता बदलेल मानसिकता बदलली की सक्सेस आपने आप येणार नाही तर आहेच परत आपलं जे पाट्या टाकायचं काम चाललंय ना तेच करणार नाही तर आपण कॉम्प्रोमाइजेस दिवाळीची वाढ होणार सेलची वाढ होणार ती सुद्धा डिफेक्टिव्ह याच्यातून बाहेर पडायचं यस सिंपल हे चार ठोकळ्याचे इकडे एक रुपयाचे दोन पाच रुपयाचे दोन ते कसे वापरायचे ते इकडून इकडे गेल्याशिवाय संध्याकाळी घरी झोपायचं नाही झोपायला जायचं नाही हे चार ठोकळे इकडे ह्या खिशामध्ये जाईस्तवर घरी जायचं नाही सकाळी बाहेर पडलो काही होऊ दे हे चार ठोकळे इकडे ह्या खिशात गेले पाहिजेत तरच मी घरी जाणार जेवणार किंवा झोपणार हे तुमचं तुम्ही ठरवा काय करणार तुम्हाला जे प्रिय वाटतंय ते तुम्ही त्यागणार त्या दिवशी तुम्ही ते करणार नाही स्वीकारणारच नाही मी जेवणार नाही संध्याकाळी जर हे चार टोपे इकडे नाही गेले तर हे चार टोपे इकडे जायला काय प्रॉब्लेम आहे इकडे काढायचे इकडे घालायचे एवढं सोपं मी सांगणार आहे पाच वर्ष करोडपती बनके रिटायर होणार आहे बिझनेसमॅन बनना है मानसिकता डेव्हलप करायची आपल्याला खरंच आपण कमिटमेंट पाळू शकतो का स्वतःला दिलेला वादा पूर्ण करू शकतो का हे आपल्याला बघायचं आणि हे करू शकला 19-20 न होता काही लोकांचं 20-25 होत 19-20 काही लोकांचं 20-25 होत 20-30 पण होत असत तर आपल्याला तेवढं चालणार नाही आपण काय करायचंय रोज सकाळी डिसिजन घेणार की मी हे चार कॉइन इकडे आणणार कसे एक रुपयाचे कॉइन इकडे येण्यासाठी कंडिशन काय एका नवीन व्यक्तीला मी प्लॅन दाखवणार काय करणार मी एका माझ्या नवीन व्यक्तीला माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीला मी प्लॅन दाखवला की एक रुपयाचा नाणं इकडून तिकडे जाणार अजून एका व्यक्तीला मी प्लॅन देणार प्लॅन देणार 25 मिनिट ते मॅक्झिमम 45 मिनिट लागतात कोण नाही भेटलं पॉइंट प्रिय नाही माझ्या एकही मित्रास भेटला नाही बस स्टँड वर जा ओळख का बोल लोकांची डायरेक्ट बोल अपॉइंटमेंट घे तो एमआर जो बाहेर जातो डॉक्टर काय नातेवाईक असू दे जा नाही तो सेल्स मध्ये त्याला माहितीये एव्हरीबडी इज कस्टमर टू मी प्रत्येक डॉक्टर माझा कस्टमर आहे ह्या मानसिकतेनेच घुसतो ना तो काय होईल जास्तीत जास्त एसटी स्टँड वर गेला एखाद्याची ओळख काढली बेळगाव जाते का वगैरे इथं हो जाते बस ओके चला बसला तुम्ही कुठे बेळगाव झाला हो अच्छा राईट काय करतो आपण काय नाही मी चिंधार मध्ये काम आलं कुठे मुंबईला असतात हो रे वापीला असतो काय माहिती मी बेळगाव वापी दोन्ही नेटवर्क मिळणार मेरे दिमाग मध्ये असं घंटी बसतं धडाला धडा राईट म्हणजे बेळगावला पण नेटवर्क डेव्हलप होणार वापीला पण जाणार हा याचं कॉलेज मुंबईत झालंय आणि तुम्ही काय करतात आपलं पीआरपीची कन्सल्टन्सी काय
माहिती तुम्हाला काय जगाला माहिती की कुणालाच माहिती असतं आपण माहिती तुम्हाला काय जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला साजेल अशी आहे ओके काय एक मिनिट हा लगेच काळी बॅग उघडायची चेन पडलेली सरपंची आतला फोल्डर काढायचा कलरफुल फोल्डर आहे आपल्या मस्त पैकी सर फक्त 15 आपल्याला तर आहे वेळ 15 मिनिटे वेळ आहे आपण 25 मिनिटं घ्यायची प्लॅन सांगायचा त्याच्यामध्ये आधी उत्सुकता 5 मिनिटं निर्माण करा जर अनोळखी लोकांना प्लॅन सांगायचे तर आपल्याला सांगितले प्लॅन सांगा जॉइनिंग आना म्हटलेलं नाही काय सांगितलंय प्लॅन सांगा मग एखाद्या मित्राच्या घरी गेला विचारा फोन करून आहे का नाही का वगैरे वगैरे सगळं अपॉइंटमेंट वगैरे सगळं झालं जायचं प्लॅन दाखवायचा इकडचं ना इकडे राईट कुणाला सांगायचं नाही रे बस बाबा माझं इकडे ना इकडे टाकायचं सगळे जेवायचे वांदे काय रे प्रॉब्लेम आहे घेतोय मी का बरोबर काय खायला देत नाही तू जेवून जा तू जेवायला नाही देत चालेल तू प्लॅन आहे म्हणजे असं म्हणत म्हणत चाललं पाहिजे त्याला मला हे जेवायचं प्लॅन आहे ना असं काय नको राईट तर दोन नवीन लोकांना माझ्या गेस्टला मी प्लॅन रोज दाखवणार तर ही दोन इकडे जाणार आणि 5 रुपयाची कशासाठी समजा भैरू पाटील माझे गावला नाहीत तर त्यांच्या गेस्टला प्लॅन मी दाखवणार त्यांच्या बरोबर जाऊन मग एक प्लॅन दिला की ते 5 रुपये इकडे अजून माझ्या डाउनलाइन मध्ये लक्ष्मण पाटील आहे मग त्यांच्या गेस्टला मी प्लॅन दाखवला म्हणजे 5 रुपयाचं राहणं इकडे जाणार एका प्लॅन मध्ये दोन लोक असतील म्हणजे तो एकच प्लॅन 50 लोकांना एकत्र आज मी जे ट्रेनिंग करतोय 50 लोक आहे तिथे तर माझा ट्रेनिंग एकच असे माझे लाखो ट्रेनिंग झाले असते बरोबर मी असं काउंटिंग केलं तर ते लाखाच्या पुढे जाईल एका व्यक्तीला प्लॅन द्या एक प्लॅन एकत्र 50 लोक आहेत तो एकच प्लॅन एकत्र 5 लोकांना तुम्ही सांगताय प्लॅन एकच प्लॅन झाला कळलं म्हणजे हे 4 पॉइंट इकडे जाण्याचा फंडा कळला हे जर तुम्ही करू शकला 3 महिने लिहून घ्या कुठल्या स्टॅम्प पेपर माझ्याकडे सही घ्यायची असेल जाता लिहून घ्या 1,00,000 रुपयाच्या आवरून नुकसान व्हायचं धर काय असतं ते दावा किंवा काय असतं ते त्याच्यावरती काय असेल ते लिहून देतो 3 महिने जर तुम्ही हे केलं जर नाही 50,000 चेक मिळवलं मी देतो तुम्हाला मर्यादा जर देणार तुमचा अकाउंट नंबर मला द्या मी ऑनलाईन ट्रान्सफर करतो चॅलेंज आहे माझं हे जर तुम्ही केलं आणि 50,000 कॉन्स्टंट चेक कॉन्स्टंट चेक बरं त्याच्या आधी होईल खरं पण मी जरा लिमिट जरा वाढवतो गणपती मग कधी गाव राहील राईट आपण जरा डोस 11 तारखेला सुद्धा 4 पॉईंट इकडे तिकडे गेले पाहिजे तुमची प्रायोरिटी काय लक्षात घ्या प्रायोरिटी काय तुम्ही जीवनामध्ये कशाला प्रायोरिटी देता दुसऱ्याला प्रायोरिटी देता आपल्या फॅमिलीला देता आपल्या बिझनेसला देता हे ठरवा बिझनेसला तुमची प्रायोरिटी द्या चालता बोलता डोक्यामध्ये एकच पाहिजे हा बिझनेस प्रमोट झाला पाहिजे माझा कन्सेप्ट लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे सर सामान्याचं लक्ष राईट आपलं लक्ष प्रॉस्पेक्ट कडे असलं पाहिजे कुणाला प्लॅन सांगायचं कुणाला प्लॅन सांगायचं हे सकाळी उठला नाही ठरवायचं प्लॅनिंग पाहिजे सोमवारी कुणाला मंगळवारी कुणाला बुधवारी कुणाला गुरुवारी कुणाला आणि दोघांचीच नावं 4 लोकांची नावं नाही लिहायची 2-4 एक्स्ट्रा ठेवायची कुणाची आजी जाणार कुणाच्या घरी शंकरांची पूजा असणार राईट हे आपण बिझनेस मध्ये म्हणजे गृहित धरायचं आता कसं काय इकडे पॉईंट टाकू मग उपास आहे अरे बुद्धी झालो ना गणपतीची प्रार्थना कशाला करतो मग बुद्धी झालो 3 लोकांची नाव आली 4 लोकांची नाव आली हा नाही भेटला तो हा नाही भेटला तो राईट बिझनेसचा बिझनेस थांबत नाही लक्षात घ्या आता गणपती चालू आहे पण सगळ्यांची दुकानं उघडलेली आहे कुठला व्यापारी म्हटला शेतकऱ्यांचे 11 दिवस गणपती आहे तुम्ही काय करता कीट आणली घरी मारायला टाकून 11 दिवसानंतर बोलता गणपती आहे ना ही सामान्य लोकांची मेंटॅलिटी झाली बिझनेसमॅनची मेंटॅलिटी काय असेल गणपती कुणाच्या कुणाच्या घरी मी गणपती बघायला जाऊ शकतो कारण काळीबाई बरोबर आहे गेला की 4 लोकांना पेंडिंगचा डेमो दिलास ब्रेसलेटचा डेमो दिलास आता पाटील सर सांगतील असते तुम्हाला कसे नुकसे वापरायचे होते राईट आपण संधी कसली शोधणार आहे बिझनेस पुढे कसा जाईल ही संधी आपण शोधणार आहे बरोबर आपण असं हे काय बघणार कसं काय काम करत का काम करू शकत नाही हे शोधा क्लियर राईट सो डिसाइडेड 4 पॉइंट कोण कोण ठेवणार जरा 4 पॉइंट जरा हात वर करा बघा इथून पुढची ट्रेनिंग कुठाला कुठाला मला द्यायची असं सांगितलं मला जरा स्कॅनिंग करतो एक मिनिट
वाह करोड़पति चाहत बनते वेरी गुड फाइन जी इतनी देर तुमसे चेन्नई बात कर बाकी लक्ष्मी ते हळूहळू निर्णय घेतली नथिंग टू वरी राइट ओके फाइन आता हे सगळं मिळवण्यासाठी पैसे येण्यासाठी नक्की मला काय करायचे आता तवा गरम झाला आता भाकरी वाजली राइट ओके सो नक्की मला काय करायचे या बिझनेस मध्ये 2 वर्ष 5 वर्ष मला नक्की करायचे काय सिंपल 8 स्टेप्स एवढे 8 स्टेप्स फक्त तुम्हाला करायचे या 8 स्टेप्स केल्या की आपला बेडा 5 साल में पार हो जाए उससे पहले नहीं तर आपल्याला विरासत सोडायची कायदा सोडायची ठीक है आणि हे सांगण्यासाठी एक डायनामिक पर्सनॅलिटी मी खास माझ्याबरोबर घेऊन आलोय ज्या व्यक्तीने विविध लोकांना मार्गदर्शन केलं पर्सनल कोचिंग केलं ग्रास रूट लेव्हलला जाऊन त्यांना मदत केली मी काय एवढ्या लेव्हलला पोहोचू शकत नाही आता काही दिवसानंतर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे ग्रास रूटला ते फक्त तुम्हाला बीओपी मध्येच बघायला मिळते काही दिवसानंतर फक्त प्रेझेंट कंपनी मध्येच तुम्हाला ते बघायला भेटतील कारण व्याप्ती पीआरबी ची वाढत चाललेली आहे तुमचा बिझनेस वाढतोय नाही वाटत तुम्ही डरता राइट पीआरबी ची व्याप्ती तर वाढत चाललेली आहे त्यामुळे आम्ही आमच्या विजन प्रमाणे कार्यरत आहोत तुमची सुसंगती जर आमच्या बरोबर असेल तर तुम्हालाही तो चान्स मिळणार आहे सो अशी पर्सनॅलिटी आज तुमच्या समोर मी घेऊन आलोय की ज्याने खूप लोकांना मार्गदर्शन केले ट्रेन केले मोटिवेट केले ज्या व्यक्तीने काल गाडी घेतली तो पण भरकटलेला होता काही महिन्यांपूर्वी त्या व्यक्तीला त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं त्यांच्यावर क्लोजली काम केलं आणि काल त्याचं स्वप्न पूर्ण झालं अगदी घरात सगळे रडत होते कॉन्फिडन्स नव्हतं राईट सो अशा व्यक्तीला मी तुमच्या समोर आणतोय जे तुम्हाला सक्सेसचे स्टेप सांगणार आहेत नुसते सांगणार आहेत या बिझनेसचे सो प्लीज हॅव मी वेलकम मिस्टर किशोर पांडे